शिरूर इथे रयत शाळा मैदान इथे जय किसान कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा विधान परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. अनेक प्रकारचे स्टॉल्स इथे लावण्यात आलेत. शिरूर इथे जय किसान कृषी प्रदर्शनाचं आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर आणि कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं रयत शाळा मैदान शिरूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलंय. या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन विधान परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि कृषी प्रदर्शनाची फीत कापून प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या स्टॉल्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान अवजारं, रासायनिक खतं, सेंद्रिय खतं, डेअरी आणि फूड्स उद्योग, गृहउपयोगी वस्तू, ट्रॅक्टर, वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, महिला बचत गटांचे स्टॉल, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यांची मेजवानी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन केलंय. शिरूर शहरामध्ये जय किसान कृषी प्रदर्शनाचं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते माजी आमदार अशोक बप्पू पवार, माजी आमदार बप्पूसाहेब गावडे, तसेच दुसरे माजी आमदार सूर्यकांतजी पलांडे यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज उद्घाटन झालेलं आहे. बाजार समितीचं हे अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन भरवण्याचं सलग दुसरं वर्ष आहे. ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शिरूर तालुका असेल श्रीगोंदा पारनेर या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना शेतीमध्ये जे काही नवीन नवीन शोध लागलेले आहेत, बी बियाण्यांच्या बाबत असेल किंवा अवजारांबाबत असेल, ह्याबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी ह्या दृष्टीने खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समिती हा उपक्रम राबवत आहे. त्याचबरोबर शहरातील तालुक्यातील तमाम नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीची खरेदी करता यावी, ज्या काही गोष्टी आपल्याला सहजतेने बाजारात दुकानात उपलब्ध होत नाही अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला ह्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील. स्वस्त दरामधले फर्निचरचे स्टॉल आहेत, त्याचबरोबर खवयांसाठी अनेक प्रकारचे स्टॉलसुद्धा आपण इथं आणलेले आहेत. अशा पद्धतीचं हे विविधरंगी प्रदर्शन तालुक्यातील जनतेसाठी खऱ्या अर्थानं बाजार समितीनं हे 5 दिवसासाठी सुरू केलेलं आहे आणि मी तालुक्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पारनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना, सर्व नागरिकांना, शिरूर शहरातील नागरिकांना बाजार समितीच्या वतीनं नम्र आव्हान करतो की त्यांनी आमच्या प्रदर्शनास भेट देऊन आमच्या प्रदर्शनाची शोभा वाढवली. नियोजन केलेलं आहे आणि माझी खात्री आहे की जेवढे दिवस हे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील, शिकायला मिळतील. खरं तर मला यायला, कारण तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं थोडासा उशीर झाला आणि पुढचा कार्यक्रम लोणीला, तिथं आउटपोस्टचं उद्घाटन आहे, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख येऊन थांबलेले आहे आणि तिथं दुसऱ्या आउटपोस्टचं उद्घाटन होणार आहे, त्यामुळं मला थोडीशी जायची घाई आहे. पण मी मुद्दाम आणि आमचे अध्यक्ष काळे साहेब त्याच्यामुळं मी या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं औपचारिकरित्या जाहीर करतो. प्रदर्शनाला शुभेच्छा देतो. सभापती, संचालक मंडळ सगळ्यांनी मला बोलवलं त्याच्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाला जायला परवानगी मागतो. कार्यक्रम माझ्या चांगल्या पद्धतीने भरवलेला आहे. आज शेतकऱ्यांना नवनवीन जातींचे बियाणे, त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञान, मग ते ठिबकमध्ये असेल किंवा इतर काही उपकरणं असतील याची माहिती होणं ही काळाची अत्यंत गरज आहे. आणि त्यामुळं मार्केट कमिटी चेअरमन शशिकांतभाऊ दसगुडे, व्हाईस चेअरमन विश्वास आबा यांच्या माध्यमातून आणि संचालक मंडळाच्या माध्यमातून एक सुंदर प्रदर्शन आज कृषीशी संपूर्ण निगडीत, की वेगवेगळ्या जाती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, वेगवेगळे उपकरणं आपल्याला पाहायला मिळतील, ज्या योगे शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणे शेती करताना फायदा होईल
आज शेती फार मोठ्या अडचणीत असताना लोकांना कमीत कमी मजुरीत कशी शेती करता येईल, कमीत कमी खर्चात कशी शेती करता येईल, मग त्या पद्धतीनं छोटे ट्रॅक्टर असतील किंवा इतर काही गोष्टी असतील शेतीशी निगडीत, त्या गोष्टींचं प्रदर्शन आज ह्या आपल्या इथे मांडलेलं आहे. मग भाजीपाला असेल, इतर धान्याची बी बियाणे असतील, ते या प्रदर्शनात आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितपणे ह्या प्रदर्शनाचा मोठा फायदा होणार आहे. धन्यवाद. मार्केट कमिटीनं हे दुसरं वर्ष आहे की शिरूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आणि शिरूर तालुक्याच्या बाहेरसुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं, आधुनिक मशिनरी आणि आधुनिक अवजारांची माहिती व्हावी, आधुनिक बी बियाण्यांची माहिती व्हावी आणि शिरूर तालुक्यासारख्या बागायती तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं या म्हणून आधुनिक सगळे अवजारे आणि आधुनिक ताल लावण्याचा प्रयत्न निर्णया विक्रेतीच्या माध्यमातून इथे उपलब्ध झालेला आहे. आणि या प्रदर्शनामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन होत आहे. खऱ्या अर्थाने आता शेती आणि शेती हा विषय इतका आधुनिक बनलेला आहे, हे सगळं आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलं नाही, आधुनिक मशिनरीचा वापर केला नाही, आधुनिक बियाणाचा वापर केला नाही, तर शेतकरी या शेती व्यवसायामध्ये तग धरू शकत नाही. आणि म्हणून हे शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन व्हावं म्हणून शिरूर तालुका मार्केट कमिटी, शिरूर तालुका मार्केट कमिटी चेम शशिकांत भाऊ दसगुडे सगळे डायरेक्टर बोर्ड यांनी गेल्या 2 वर्षापासून जे काही चांगल्या पद्धतीनं मार्केट कमिटीच्या माध्यमातून काम सुरू केलेलं आहे त्याच्यातला हा भाग म्हणजे अतिशय आदर्श मार्ग हे प्रदर्शन उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या प्रदर्शनातून असंख्य शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा मार्केट कमिटीला धन्य देतो आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ या प्रदर्शनाच्या माध्यमातून घ्यावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.